हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। कल्याण स्थानकावर सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यानं मध्य रेल्वे विस्कळीत, मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिटं उशिरात असेल तर पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे 10 मिनिटं उशिरात। गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथील मेडीगट्टा धरणाचे 85 दरवाजे उघडले, धरणातील विसर्गामुळे गोदावरी नदी आणि प्राणहिता नदीला पूर। आम्ही जिना फॅन क्लबमध्ये सामील नाही, खासदार संजय राऊतांचा अमित शहांवर हल्ला बोल, अमित शहांनी ठाकरेंवर औरंगजेब फॅन क्लबचे नेते अशी टीका केली होती। अमित शहांच्या पवारांवरील टीकेच्या प्रश्नावर अजितदादांचं नो कमेंट्स, शरद पवार भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरदार, अमित शहांची पवारांवर टीका। अमित शहांची टीका, हास्यास्पद, मोदी सरकारनं शरद पवारांना पद्मविभूषण दिलाय, अमित शहांना विसर पडला असेल, सुप्रिया सुळेंचा अमित शहांना टोला। देवेंद्र फडणवीसांनी 20 आमदार फोडले, देवेंद्र फडणवीसांना अटक करा, अमित शहांनी फडणवीसांची चौकशी करावी, खासदार संजय राऊतांची मागणी। शरद पवार आज मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार, दुपारी 2 वाजता वर्षा निवासस्थानी भेट घेणार, मराठा आरक्षणासह विविध विषयांवर चर्चा होणार। विरोधकांचं जाऊ द्या, तुम्ही ओबीसीतून आरक्षण देणार का ते सांगा, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा देऊन ठोकशाहीची भाषा करून दाखवावी, महाराष्ट्र तुम्हाला ठोकशाही काय आहे ते दाखवेल, संजय राऊतांचा फडणवीसांवर निशाणा। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज वाढदिवस, अजित पवारांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी, सफेद गुलाबाचे फूल देत सुनेत्रा पवारांकडूनही अजित पवारांना शुभेच्छा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज वाढदिवस, फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त विधिमंडळ आणि मंत्रालय परिसरात लागलेत शुभेच्छांचे बॅनर। उद्धव ठाकरे 4 ऑगस्टला दिल्ली दौऱ्यावर, उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतील नेत्यांच्या भेटीगाठी घेणार। मनोरमा खेडकर यांच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ, शेतकऱ्याला पिस्तूलचा धाक दाखवल्याप्रकरणी पुन्हा 2 दिवस पोलीस कोठडी, सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी मागितली होती कोठडी। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भातील सुनावणी लांबणीवर, जानेवारी महिन्यापासूनच सुप्रीम कोर्टात सुनावणी नाही, सरकारी वकिलांकडून प्रकरण मेन्शन करण्यास टाळाटाळ, सीमा भागातील नागरिकांचा आरोप। रायगड जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, महाडमधील सावित्री, रोहामधील कुंडलिका नदी इशारा पातळीवर, प्रशासनाकडून एनडीआरएफचे जवान तैनात। पंचगंगा नदीची पाणी पातळी 38 फूट 8 इंचावर, पंचगंगा नदी पुढच्या काही तासात इशारा पातळी गाठणार, पंचगंगेची इशारा पातळी 39 फूट। गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले, धरणातून 3,21,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। रत्नागिरीत रात्रीपासून पावसाची विश्रांती, मात्र रत्नागिरीतील 4 नद्या अजूनही इशारा पातळीवर, काजळी नदीचं रौद्ररूप अजूनही कायम। आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार, तर विरोधी पक्ष नीट पेपर लीक, रेल्वे सुरक्षा इत्यादी मुद्द्यांवरून आक्रमक होण्याची शक्यता। जनतेनं आपल्याला संसदेत देशासाठी पाठवलंय, पक्षासाठी नाही तर देशासाठी लढूया, सर्वपक्षीय खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन। अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून जो बायडन यांची माघार, कमला हॅरिस राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार असणार, जो बायडन यांचं उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना समर्थन। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।